मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभंकर घरातील सर्वांना म्हणतो काय मल्हार मला तर असं वाटतंय की वैदही विरोधात स्वराविरोधात कुणीतरी कटकारस्थान रचतंय काय मोनिका तुला काय वाटतं तेव्हा आता मोनिका काहीच बोलत नाही मग पुढे आता शुभंकर म्हणतो कसं आहे ना मल्हार हे बघ असं म्हणून तो आता पुन्हा एकदा मोनिकाजवळ जातो आणि तिला म्हणतो मोनिका हे बघ ॲक्सिडंट झाला तेव्हा वैदही आणि तू एकत्रच होती बरोबर तेव्हा ती म्हणते हो आम्ही दोघीही एकत्रच होतो मग त्यानंतर तू वाचलीस परंतु वैदही वाचली नाही असं म्हणतात हा फक्त आणि त्या वैदहीची ओढणी कानातलं चप्पल असं काहीतरी एखादी वस्तू ज्या ठिकाणी ॲक्सिडंट झाला त्या ठिकाणी तर सापडायला हवी होती की नाही तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे आपण काय करायचं मग आता तेव्हा शुभंकर म्हणतो हो आपण पोलिस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला हवी आता मोनिका पुढे काही बोलणारच ते तितक्यातच इला तिचा हात पकडून म्हणते जरा गप्प बस मग आता मोनिका गप्प बसून घेते त्यानंतर आता आत्ताच पोलीस स्टेशनमध्ये जायचं का विजय पुन्हा विचारतो त्या त्यावेळी आता शुभंकर म्हणतो नाही आत्ता लगेच नको आपण पोलीस कंप्लेंट देऊयात परंतु मला पिहुने सांगितलंय की सकाळपासून कुणीच काही खाल्लेलं नाहीये त्यामुळे तुम्ही अगोदर जेवण करून घ्या मग आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाणारच आहोत तेव्हा आता इला आणि मोनिका या दोघीही खूपच घाबरतात इकडे स्वरा ही आता तिथेच बसलेली असते त्यावेळी श्यामला म्हणते धर हे दूध पी स्वरा ही दूध पिण्यासाठी स्पष्टपणे नकार देते मग आता श्यामला म्हणते अगं घे मी तुला दूध देते तर दोन दिवस उपाशी ठेवेल जर तू आत्ता दूध नाही पिली तर मला तुझं दूधच नको असं म्हणून स्वरा तो ग्लासच फेकून देते त्यामुळे आता श्यामल्याला खूप राग येतो ती म्हणते आता दोन दिवस उपाशी ठेवलं ना मग पोटात कळ येईल मग म्हणशील मामी मला जेवायला दे मामी मला जेवायला दे तेव्हा स्वरा म्हणते म्हणणारच नाही कारण त्या मनुका काकूने माझ्या आईचं काय केलंय ते मला माहीत नाही माझी आईच जर या जगात नसेल तर मी तरी कशी जिवंत राहू टाक मला मारून एकदाची असं म्हणून तीच आता श्यामलीला खूप बोलते श्यामली म्हणते ज्याचं करायला जावं भलं ते म्हणतं माझंच खरं बस अशीच आता ओरडत ओरडत असं म्हणून ती लगेच आता वाईन काढते आणि वाईन पिते त्यावेळी आता तिच्याकडे पाहतच राहते त्यानंतर आता स्वरा पाहते तर ती ॲपल खात असते स्वराला खरं तर खूप भूक लागलेली असते परंतु शामली तिच्या समोरच आता उभी राहून एपल खाऊ लागते त्यामुळे स्वराला खूप वाईट वाटतं दुसरीकडे इला रागातच घरी येते आणि म्हणते की ही मोनिकाना एक दिवस आपलं दिवाळं काढणार आहे कारण काही जण म्हणतात ना काही काही मुलं जन्माला येतात ती आईबापांचा दिवाळ काढण्यासाठी आणि किंवा त्यांचा बदला घेण्यासाठी तशा प्रकारे तुझी मुलगी तसं नशीब घेऊन आलीये ना असं विक्रमला ती रागातच म्हणत असते तेव्हा तो विचारतो आता काय झालं काय केलं काय मोनिकाने तेव्हा इला आता खूपच बडबड करत असते आणि म्हणते तुझ्या पावलावर पाऊल ठेवून चालणार आहे बाकी काय तुझी मुलगी त्यावेळी विक्रम म्हणतो अगं काय झालं ते सांग नाहीतर मी मोनिकाला कॉल करतो इला म्हणते हो कर ना तू मोनिकाला कॉल कर मग ती मोठ्या मोठ्याने बोलेल तुझ्याबरोबर आणि कुणीतरी ऐकेल सर्वांना सोबतच जेलमध्ये जावं लागेल अशा शक्यता आता ती वर्तवत असते मग त्यानंतर विक्रम म्हणतो अगं काय झालं ते तरी सांग मग तेव्हा इला म्हणते अरे काय त्या वैदहीचं प्रकरण त्या वैद हिला भरीसभर म्हणून तू किडनॅप केलं आणि त्यातली दुसरी गोष्ट हिने या मोनिकाने स्वराला किडनॅप केलं आता त्या अख्या कामत कुटुंबाने स्वराला शोधण्यासाठी एवढं जंगजंग पिछाडलंय की विचारू नको सारखा आपलं स्वरा स्वराचा जप चालू आहे विक्रम बाप रे आता या स्वराचा काटा मला काढायलाच हवा त्यावेळी आता इलामती शांत डोक्याने जरा काम कर स्वराला मारलं तर तुला काय मिळणार आहे रे अरे जरा शांततेत काम करत जा नाही तर काही पण बिघडून बसेल तेव्हा विक्रम म्हणतो काही नाही माझ्या पिहूला आणि मोनिकाला अगदी शांततेत आणि सरळ जगलेला पाहायचंय त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे दुसरीकडे मामी आता अगदी गाढ झोपून गेलेली असते कारण तिला चांगलीच तंद्री चढलेली असते त्यावेळी स्वर आता मामी मामी असा आवाज देते तिला समजतं की मामी तर आता काही उठत नाहीये म्हणूनच ती म्हणते त्या सरबतामुळे ही चांगलीच झोपलीये आता काहीतरी करायला हवं असं म्हणून आता तिने मामीने जो ॲपल कट केलेला असतो ती सुरी तिथेच ठेवलेली असते आता त्या सुरीकडे पाहत पाहतच स्वराही पुढे जाते खुर्ची सरकवत सरकवत पुढे गेल्यानंतर ती सुरी घेते आणि ते असणारं कापड कापून टाकते त्यामुळे ती आता स्वतः सुटते आणि लगेच त्या टेबलजवळ जात त्यातून त्या रोमची चावी घेते रोमची चावी घेतल्यानंतर आता ती मनातल्या मनात म्हणते मनात मी लवकरात लवकर, लवकर मल्हार गुरुजींकडे जाऊन आता सर्व सांगणार त्यांना तर तिच्या लक्षात येतं की इथे तर एक मोबाईल आहे म्हणून आता ती तो मोबाईल हातात घेते आणि पाहते तर तो मोबाईल सुहानीचा असतो आता स्वराला समजतो हा मोबाईल तर मी मनुका काकूकडे दिला होता आणि हा अचानक इथे कसा आला मनुका काकूचं पितळ उघड करण्यासाठी आता मी या मोबाईलचा वापर करणार आणि मल्हार गुरुजींकडे हा मोबाईल देणार असं स्वरा आता ठरवते तेवढ्यातच तिला श्यामलेचा असा आवाज येतो म्हणून ती आता पटकन ते कुलूप उघडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करते तर आता दुसरीकडे स्वरा ही घरी येते आणि मल्हार गुरुजी अशी हाक मारते मल्हार हा पटकन बाहेर येतो आणि स्वराला पाहत मिठी मारतो विचारतो की तू कुठे होतीस तेव्हा घरातील सर्वजण तेथे येतात स्वराला पाहतात मोनिकाची मात्र चलबिचल सुरू होते त्यानंतर आता मी सांगतो ती कुठे होती असं म्हणून निरंजन मामा हे शामलीला आत ढकलतात आणि म्हणतात हिच्याकडे होती ही हिने किडनॅप करून ठेवलं होतं स्वराला त्यावेळी आता ती म्हणते की हो मी किडनॅप करून ठेवलं होतं मग आता मामा तुम्हाला सर्व काही कसं माहीत झालं ही तर तुमची बायको आहे असं विजय म्हणतो तेव्हा मामा म्हणतात मला तर डाऊटच आला होता हिच्यावर मी ही राहते त्या हॉटेलवर गेलो होतो आणि तिथे पाहिलं तर स्वरा ही किडनॅप होती मग आता मल्हार हा खूपच चिडतो आणि श्यामलीला म्हणतो तुमची हिंमत कशी झाली माझ्या स्वराला किडनॅप करण्याची लाज वाटते का तुम्हाला मी आता पोलिसांमध्येच तुम्हाला देणार असं तो तिला म्हणून घाबरवतो त्यावेळी आता शामली म्हणते प्लीज मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका तर आता श्यामला म्हणत असते मला हे कुणीतरी करायला सांगितलंय तेव्हा कुणी करायला सांगितलं असं रागातच आता मल्हार विचारतो तेव्हा मला मोनिका मॅडमने हे सगळं काही करायला सांगितल्याचं श्यामला सर्व काही खरं बोलून टाकते तेव्हा आता सर्वजण मोनिकाकडे खूप रागात पाहत असतात तर मोनिकाला धक्का बसतो आता मोनिका नाही नाही असं म्हणून स्वप्नातून त्या जागी होते तेव्हा मल्हार विचारतो काय झालं मोनिका कारण हे सगळं काही मोनिकाचं स्वप्न असतं ती मोनिका म्हणते की काही नाही अरे मला स्वराबद्दल स्वप्न पडलं तिला कोणीतरी किडनॅप करून घेऊन चाललं होतं तेव्हा कोण होतं असं मल्हार विचारतो तेव्हा ती म्हणते नाही रे सगळं काही असं ब्लर ब्लर दिसत होतं मला पुढे सगळा अंधार होता तेव्हा तो म्हणतो तू काळजी करू नकोस माझ्या स्वराच्या वाईट्यावर जो कोणी उठला आहे ना त्याला मी तर सोडणारच नाही आहे हे बघ ऑलमोस्ट आता पहाट होत आली आहे दादा उठलाय का मी पाहतो तोपर्यंत तू आता झोप आम्ही दोघेही स्वराचा शोध घेण्यासाठी जात आहोत तेव्हा ती म्हणते बरं ठीक आहे तू जा स्वराचा शोध घेण्यासाठी त्यानंतर मल्हार आता म्हणतो की काही वाटलं तर मला नक्की कॉल कर मोनिका असं म्हणून तो आता तिथून जातो तेव्हा मोनिका आपले मुद्दामच पुसते आणि म्हणते की काही खरं नाही ओ गॉड कारण ही स्वरा तर चांगलीच माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायला बसली आहे आजच्या आज मी स्वराबद्दल काहीतरी असा डिसिजन घेणार आहे ना की कायमची मुळापासून मी स्वरा नावाचा काटा आता दूर करणारच तर दुसऱ्या दिवशी आता रूम सर्विस असं म्हणून वेटर आता श्यामलाच्या रूमजवळ येतो तेथे आल्यानंतर श्यामला आता तशीबशी जागी होते आणि समोर पाहते तर तेथे स्वरा नसते तेव्हा श्यामला उठली हे पाहून वेटर आतमध्ये येत रूम सर्व्हिस असं म्हणतो त्यावेळी आता ती रागातच म्हणते गप्प बस रे असं म्हणून ती स्वरा कुठे गेली याचा विचार करत असते कारण स्वराने स्वतःची सुटका करून घेतलेली असते मग त्यानंतर स्वरा ही तेथे नसते हे पाहून श्यामलीला जबर धक्काच बसतो ती आता त्या वेटरला काहीच बोलत नाही आणि तशीच स्वराच्या शोधासाठी बाहेर पडते दुसरीकडे आता मल्हार आणि आणि विजय हे दोघेही स्वराला शोधत शोधत आता ते गाडीतून चाललेले असतात तर समोरून आता एक रिक्षा येत असते त्या रिक्षामध्ये स्वरा बसलेली असते मल्हारच्या गाडीजवळ ती रिक्षा आल्यानंतर स्वराला जोरात शिंक येते मल्हारला आता समजत त्यामध्ये स्वरा आहे परंतु आता तो विजयला त्याबद्दल सांगतो विजय म्हणतो इथे स्वरा कशी असू शकते कारण तिच्याकडे तर पैसे पण नाही आहेत तू असं का बोलतोस मल्हार आता मलाच वेळेत सर्वजण काढतील म्हणून मल्हार काहीही न बोलता आपला पुढे पुढे स्वराच्या शोधासाठी निघतो आणि विजयकडे पाहतच राहतो कारण त्याला आता स्वराचा तेथेच भास होत असतो तर दुसरीकडे श्यामला ही प्रचंड घाबरलेली असते हॉटेलच्या बाहेर येऊन आसपास लोकांना विचारते की निळ्या कलरचा फ्रॉक घातलेली मुलगी अशी पोंटियल बांधलेली मुलगी तुम्हाला कुठे दिसली का असं म्हणून ती स्वराचा फोटोसुद्धा दाखवते मग आता स्वरा कुठेही दिसत नाही हे पाहून श्यामली पूर्णपणे घाबरते आणि म्हणते आता मनुका मॅडमला कॉल करायलाच हवा असं म्हणून ती मोनिकाला कॉल देखील करते तेव्हा मोनिका आता कॉल रिसीव करते आणि विचारते काय झालं श्यामला तेव्हा मोनिका म्हणते की बोल ना पटकन काय झालं तर आता श्यामला प्रचंड घाबरलेली असते ती म्हणते कसं सांगावं ना कळतसुद्धा नाही तेव्हा श्यामलाला ती सतत विचारू लागते अगं काय झालं सांग तरी मग आता मोनिकाला श्यामला सांगते की मी स्वरावर व्यवस्थित अगदी लक्ष ठेवून होते परंतु ती माझ्या हातातून कशी चटकली तेच मला माझं कळालं नाही तेव्हा आता मोनिकाच्या तळपायाच्या मस्तकात जाते तिला मोठा धक्काच बसतो ती म्हणते हे तू काय केलंस अगं मूर्ख तुला काही कळतं का आता मी तुझ्याकडे येऊन बघ तेच मी तुला एवढे पैसे चारले आणि तुला एवढ्याशा पोरीला सांभाळता नाही आलं अगं काय तू बाई आहे का कोण असं म्हणून ती आता फोन ठेवते आणि पर्स घेऊन बाहेर निघालेली असते पिहू तितक्यात समोरून येते आणि म्हणते मम्मा अगं ब्लाइंड स्टिकशिवाय तू कुठे निघालीस तुला असं ऑड वाटत असेल ना अगोदर तू अशी रिलॅक्समध्ये चालायचीस आणि आता तुझ्याकडे ब्लाइंड सुद्धा नाही त्यावेळी मोनिका म्हणते हो ना बघ ना मी काय करू आता तूच सांग ना त्यावेळी आता पिहू म्हणते काय काळजी करू नको लवकरात लवकर तुझी दृष्टी येईल सुद्धा तुला दिसायला सुद्धा लागेल मलाही तर तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतं तर मोनिका देखील आता तिच्याबरोबर बोलू लागते तर ती शामलीकडे चाललेली असते परंतु पिहू समोर आल्यामुळे मोनिकाचाही नाईलाज झालेला असतो त्यानंतर आता पिहू ही तिच्याकडे ती ब्लाइंड स्टिक देते आणि म्हणते मम्मा तुला कुठे जायचं आहे आता जा व्यवस्थित जा हा तेव्हा आता मोनिकावरच जरा पिहूला शंका येते म्हणून ती सारखी आता तिच्याकडे पाहू लागते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मोनिका गण घेऊनच आता शामलीच्या रूमवर जात विचारते काय स्वरा कुठे आहे तुला लक्ष ठेवता नाही आलं का व्यवस्थित तेव्हा आता ती पोटी लहानपणापासून आईसारखीच आहे तेव्हा काय म्हणालीस तू म्हणजे वैदहीसारखी ती वैदहीची मुलगी आहे का मग आता शामली खूप घाबरते कसं सत्य सांगावं तिला कळत नाही तर मोनिका आता तिच्या डोक्यावरच गण धरते आणि म्हणते सांग नक्की कोण आहे ती स्वरा तेव्हा स्वरा ही मल्हार आणि वैदहीची मुलगी असल्याचं सत्य आता मोनिकाला श्यामली सांगते तेव्हा मोनिकाला खूप मोठं धक्का बसतो तिच्या पायाखालची जमीन सरकते ती म्हणते की मल्हारला आता स्वरा ही त्याची मुलगी आहे समजण्याच्या आतच मला स्वराचा काटा काढायला हवा स्वरा मी येत आहे असं मोनिका आता मनातल्या मनात म्हणते आणि गण पुढे करते अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब